हेलो फ्रेंड्स, कैलक्युलेशन ट्रिक मध्ये आज आणखी एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण एखाद्या संख्येचा एखाद्या दोन अंकी संख्येचा घन काही सेकंदामध्ये कसा काढायचा ते शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे कोणतीही दोन अंकी संख्या आपल्याला दिली असेल त्याचा वर्ग आपल्याला पाठ नसेल किंवा ती संख्या 30 पेक्षा मोठी असेल तर गुणाकार न करता आपण त्या दोन अंकी संख्येचा वर्ग कशा पद्धतीने काढू शकतो ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. म्हणजे कोणतीही दोन अंकी संख्या जर असेल तर त्याचा वर्ग आपण त्या पद्धतीनं त्या ट्रिकचा उपयोग करून काढू शकतो. तर त्याची लिंक त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेही चेकआउट करा. आज आपण पाहूया की एखादी दोन अंकी संख्या आपल्याला दिली असेल आणि त्याचा घन आपल्याला करायचा आहे तर गुणाकार न करता अगदी सोप्या पद्धतीनं किंवा कमीत कमी वेळेमध्ये त्या संख्येचा घन कसा काढायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया. 1 ते 10 घन हे आपल्याला तोंडपाठ असतातच, ते असलेच पाहिजेत. त्यामुळं तिथं काही ट्रिक आपण शोधायची नाही, कारण ते बेसिक आहे, ते माहितीच पाहिजे आपल्याला. आपण ही ट्रिक अशा संख्यांसाठी वापरणार आहोत जी 10 पेक्षा मोठी आहे, म्हणजे 11 ते 99 यापर्यंत कोणतीही संख्या असेल तर त्या संख्येचं घन काढण्यासाठी ही पद्धत आपल्याला उपयोगी ठरते. मात्र काही जे बेसिक गोष्टी आहेत त्या मात्र आपल्याला तोंडपाठ असल्याच पाहिजेत, तिथं कुठल्या ट्रिक शोधायला जायचं नाही. आपण आता 11 पेक्षा मोठी एखादी दोन अंकी संख्या असेल तर त्याचा घन कशा पद्धतीने काढायचा ते ह्या व्हिडिओमध्ये शिकूया. उदाहरण घेऊया आपण 13. तर 13चा घन आपल्याला करायचा आहे. मग इथं 13 गुणिले 13 गुणिले 13 हा गुणाकार आपण करत बसलो म्हणजे 13चा घन आपल्याला माहिती आहे 169 गुणिले 13. ह्या गुणाकारामध्ये सुद्धा थोडासा वेळ जातो, तर तेवढा वेळ सुद्धा जाऊ नये, त्याच्यासाठी ही ट्रिक आपण इथं उपयोगी ठरवू शकतो. त्याच्यासाठी ही ट्रिक आपण इथं वापरायची. इथं 2 अंक आहेत, दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक. एकक स्थानी 3 आहे, 3चा घन करायचा जो येईल 27. पण ती 27 ही संख्या 3 अंकाच्या फॉर्ममध्ये लिहायची, त्यामुळे इथं ती 0 27 लिहायची. दशक स्थानी 1 आहे, 1चा घन 1 मिळतोय, पण ती संख्या सुद्धा 3 अंकांच्या फॉर्ममध्ये लिहायची, त्यामुळे त्याच्या पुढे 2 0 लिहूया, 001 म्हणजेच 1. त्यामुळे इथं लिहायचं 001. आता ह्याच्या खाली 7च्या खाली कोणतीही संख्या लिहायची नाही. आता काय करायचं पाहिजे, हे जे 3 अंक आहेत 1 3 आणि 3 यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 1 गुणिले 3 गुणिले 3 आणि याला कोणत्या संख्येचं घन आपण करतो तर 13, म्हणून 13 गुणायचं. 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 13 117 मिळेल. ही संख्या आता ह्या बाजूने लिहितायचं, म्हणजे इथं 7 1 1 आणि इथं मग काही लिहायचं नाही. आणि आता ह्या सर्व संख्यांची करायची बेरीज. 7 आहे तशीच, 2 आणि 7 9, 0 अधिक 1 1 1 अधिक 1 2. त्यामुळे 13चा घन येईल 2197, जे इथं गुणाकार आपण कुठेही केलेला नाही, फक्त ह्या सिम्पल ट्रिकचा उपयोग करून आपण अशा कोणत्याही संख्येचा घन काढू शकतो काही सेकंदामध्ये. आणखी एक उदाहरण घेऊया म्हणजे हे कन्सेप्ट क्लिअर होईल. आता समजा थोडीशी मोठी संख्या घेऊया, 43चा घन तो आपल्याला काढायचा आहे. एकक स्थानी 3 आहेत, त्याचा घन 27 म्हणजेच 0 27. दशकस्थानी 4 आहेत, त्याचा घन 64 म्हणजेच 0 64, कारण 3 संख्येच्या फॉर्ममध्ये आपण लिहितो. 7च्या खाली कोणताही अंक लिहायचं नाही. आणि आता या तिन्हीचा गुणाकार 4 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 43. हा सर्व जर गुणाकार आपण केला तर उत्तर मिळेल आपल्याला 1548. आता ही संख्या ह्या 2 पासून उलट क्रमांक लिहूया, 8 4 5 1. आणि आता ह्या सर्वांची करायची बेरीज. 7 आहे तसेच, 8 आणि 2 10 चा 1 5 होतील, 4 आणि 5 9 6 आणि 1 7. त्यामुळे 43चा घन येईल 79507. तर ह्या पद्धतीचा उपयोग करून आपण अशा कोणत्याही दोन अंकी संख्येचा घन काही क्षणामध्ये काढू शकतो. तर ही आजची या सिरीजमधली सिम्पल ट्रिक, कॅल्क्युलेशन ट्रिक. अशा आणखी काही ट्रिक्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.